केंद्र सरकारने हे भाड्या नियंत्रण कायद्यामध्ये जे बदल केले आहे ज्याला मॉडेल रेंट ऍक्ट म्हणतो ह्याचा आम्ही निषेध करतो. गेले अनेक वर्षातून संघर्षातून भाडेकरूंचा हिताचं रक्षण करून पागडी सिस्टममध्ये हे लोकांचा संरक्षण देण्याचा कायदा होता, पण आज दुर्दैवानी मालक धर्जनी मालकाला कसं मदत होईल अशी भूमिका घेतलेली आहे. जर 2 महिने अवघे भाडं भरलं नाही तर त्याला काढण्याची तरतूद आहे. आज बाजारभावानी भाडेकरूंवरती मोठ्या प्रमाणावरती भाडा आकारण्याचा प्रयत्न होणार आहे. जर त्यांनी कुठे जर भाडा भाड्यावरती दिलं तर डायरेक्ट त्यांना आज जाऊन किंवा जाण्याची तरतूद आहेत, कुठची नोटीस न देता आणि काढण्याची तरतूद आहे. या सर्व गोष्टीच्या बद्दल शिवसेना पक्ष म्हणून घेऊन आम्ही निश्चितपणे ह्याचा निषेध करतो, विरोध करतो. रस्त्यावर उतरून तर विरोध करूच करू, पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देखील हा कायद्याची अंमलबजावणी होणार नाही ह्याची काळजी घेऊन आज 14,500 जे उपकर प्राप्तमध्ये राहणारे इमारतीमध्ये जे भाडेकरू आहे त्याचा हिताचा रक्षण आम्ही केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.